मुर्गी तो किचन में गॉसिप के साथ बना लेंगे खाना। ये 3 महीने प्रेग्नेंट है। सो हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो मैं अभी जस्ट ऑफिस से आई हूँ और मैंने आज सुबह ही, आज मेरा फास्ट था, कल मैंने बाई चांस फास्ट कर दिया था पर वो मैंने खिचड़ी खा के छोड़ दिया था। तो आज मैंने रियल वाला फास्ट, क्योंकि आज है गुरुवार, तो आज मैंने फास्ट किया है और ये है हमारे भगवान जी। और आज फास्ट में मैंने सुबह से 2 बनानास खाए थे और अभी भाभी ने देखते हैं क्या बनाया मेरे लिए। तो अभी उन्होंने बनाया मेरे लिए साबूदाना खिचड़ी। मम्मी एवड़ी सारी कसा बनावली? तो अभी साबूदाना खाते हैं अपने साथ में। तो ये है मेरी खिचड़ी जो मैं अभी खा रही हूँ। 4 बजे चलता है, देखो मेरा लाइनर सुबह से वैसे का वैसा ही है। सो अभी मस्त खाते हैं खिचड़ी। और आज क्या करेंगे मम्मी? वही नहीं है, चला साबुदाना खिचड़ी खाऊ। ओ वही नहीं, आज पहले पानी भरा पहले ओके जाए थे बकवास बंद करा सगळ्यांनी, नॉर्मल नॉर्मल फील करा। सो गाइस आता मी परत चाललोय पाणी भरायला। आणि किती वाजले मम्मी आता? नॉर्मल 5:30 वाजले। नॉर्मल नाही फील होईन होईन गाईज काय पाणी वाणी घडू नका तुम्ही। बाहेरच्या लाईट मध्ये पण व्हिडिओ चांगला येतो बघा। लाल दिसायला ब्लश येतो। तो आज मैं मेरे घर वालों के लिए बना रही हूँ सांबर दाल। मेरी फैमिली को मेरे हाथ की सांबर दाल बहुत पसंद है गाइस। तो भी आवर्ती दाल बनाने वालों में उनकी, ये लोग सांबर को भी दाल के नाम से जानते हैं। तो अरे यार मम्मी जेऊ का नको जेवणार नाही मग सेंग। आता आपण रात्री पप्पाला खाऊ। हा जो लाइनर आहे ना तो फैलवत नाही, असा उपटून निघतो उपटून निघतो। म्हणून मी हा मला आवडला, आता ह्याला सेव्ह ठेवायचा, आता जिंदगीभर हात वापरायचा। खाली कंपनी बंद नाही मला पाहिजे कंपनी काय माहिती ढक्कन। शुगर उगर नाही, शुगरचा किती मागायचा आणि शुगरचा फैलवतो। शुगर उगर वापरून झालं म्हणून तर ते नाही वापरत आज मी। लॅकमेच मेबलिनच ते मेबलिनच आहे तर माझ्या तुमचं फैलवतो नाही। तो एक दिन मैं मेरे भाभी के सुंदर बाल को स्ट्रेट करने वाली हूँ। वो दिन कब आने वाला है वो देखेंगे हम। कब आने वाला है वो दिन? अरे केसांचं काय स्ट्रेट तर करायचं। आता काय तुम्ही नॉर्मल धुवत नाहीत का केस? कसली गोष्ट करता यार। आपण जाणार आहे त्यांच्या घरी आंघोळ करायला, तेव्हा केस धुवून यायचं। लोकांना कळलं पाहिजे मी किती काम करतोय, किती पैसे आले। तेच बोलतोय आता कमी करते। इतना पानी भरा बाय गॉड। और ये इंसान हमारे बिना सारा नाश्ता खाना खा लिया है, नाश्ता दे तो एक टाइप का। और ये मेरी मम्मी काय नाश्ता है? पानी जो 10 रुपये सुट्टे होते हैं 2 लिंबू दिले मला, 2 लिंबू ना पाय अपसुगो नाही 3 अपा, तर ते 3 अपसुगो नाही तर मग त्याने मी घेऊन घेतलं मला देऊन दे। हा एकच आणायचं मग मध्ये एकच लिंबू आहे, 3 आणलाय चांगला आहे तर मसाला नुसता मसाला देतात काय स्टॉक मार्केट मध्ये? पप्पा चला आज तुम्ही भजन बोलणार आहे, आज माझ्या कॉन्टेंट मध्ये काय आहे नाही। बाई म्हणते की 2000 रुपये आम्ही आमच्या बिल्डिंग ने भरले तर तुम्ही पहिला मला आमचा मग तुमचा बोललो। पाण्याचा तरी धर्म कर बाया, मर्दाना पाणी भेटायचे मला सांगत होती ती बाई। नंबर लागला ना सांग। अरे 5 गेटवाल्यांनी 2000 रुपये भरलेत ना, तर त्या 3000 रुपये भरलेत तर ते मामा होते ना ते विशालचे पप्पा,
त्यांच्यानंतर माझा नंबर होता, मला बोलते की मी 2000 रुपये भरले, मला लावून दे तू मग लावा. तुम्ही 2000 भर सांगितलं मला थोडी माहिती. आमच्याकडे यायचे पाणी भरायला, आता मग दादा करता काय अशी लोक आहेत. वहिनीत बोलली मी काय नाही बोललो बाबा, मी तर इथं काय राहत नाही. तुम्ही काय बोलतो काढतो बाकी लोक म्हणा पाणी भरून बघून शॉक झालं की पायाला तू बिचारी पाणी भरते. काय पाणी भरायला आलं माझी जिंदगी झंडू नाही. तिथे सगळं 24 तास पाणी येतं, तिथे पैसा. आज काय म्हणायचं सोड ते पाणी, माझ्या बदलाला कॉन्टेन पाणीचा. आज हम क्या बनाने वाले डिनर में बोल चल सांबर डाल. पप्पा ने सिखोला क्या आंबट? अभी भाभी बना रही है रोटियां और मैं बनाने वाली हूँ इस सब्जी कट के रखी है उसका सांबर. और आज मैं सांबर कैसे बनाने वाली उसकी रेसिपी आपके साथ शेयर करूंगी, तो ये वीडियो पूरा देखना. पहले अब मैं सांबर बनाने ले रही हूँ. अभी पहले मैंने कुकर गर्म करने दिया है गैस पे गर्म होने के लिए. अब उसमें हम डालेंगे तेल, जो भी तेल यूज करते हो वो आप डाल सकते हो, 2-3 चम्मच, डिपेंड ऑन योर चम्मच क्वांटिटी. अब हम डालेंगे उसमें जीरा. और मैंने डाला लहसुन. तो किचन में गॉसिप के साथ हम डालेंगे कांदा. अब में हम डालेंगे नमक. ओके, अभी हम दाल को अच्छे से मम्मी ने धो दिया है, अब हम उसमें डालेंगे. तुम्हारा भाई सांबर रेसिपी ना बताई चाहिए. सो गाइस मैंने सांबर बना दिया है और पापा सांबर नहीं खाने वाले, तुम्हें दाल खाना रहा बस. भाई तने क्या जाऊ छे 5000 માં કેટલા મીંડા હોય? બે મીંડા હોય તો 500 રૂપિયા થયા. 500 રૂપિયા જોઈએ તને મીંડા મંજે. અરે પણ મીંડા કેટલા હોય એ કેવું તને આપી દઈશ. કોણ મારે પાસ પૈસા નથી. બોલ 10000 રૂપિયા માં કેટલા મીંડા હોય? કઈ કઈ સ્કૂલ માં છે તું? બોલ તો હવે ઇંગ્લિશ માં બોલીશ તો હું તને પૈસા આપીશ. બોલ ઇંગ્લિશ માં બોલ કે મારું નામ આ છે, હું આ સ્કૂલ માં ભણું છું. બોલ હવે તો ભાઈ પૈસા કેવી રીતે મળે બકા? પૈસે કામ માંગતો કા પણ? હાય મન, હાય મન. તો મંત્રી મેં કુટા આલો त्याला कधी मजा येते. तू तुझ्या चक्कर मध्ये तिला मारतो. हा तिला काल नुसती नोचून टाकली. खाना खाने बैठे भव्य. हाय मन, तिचं नाव काय? दिया. दिया हाय मन. तू हाय मन. चल पप्पा हाय म्हणा. का लगाय भव्य तुला दाखवते विचार कुठं लागलाय? का लगाय? भव्य का लगाय? अबे ए पडसीन टावर લાડુ પડલા ઉશી લે લે.
अरे उसी पपी दे मैं चॉकलेट दूंगी आम्ही दोघे तरी चॉकलेट खाऊ चॉकलेट मिळेगी ओके हाय बोल मॅडम चॉकलेट नहीं मिलेगी चॉकलेट अरे दिया इधर आ इधर आ मैं तुझे बोलूंगी वो बोलना है तुझे आ इधर आ बोल के 21 लाख दे ऐसे बोल पूरा बोल 21 लाख दे दे जोर से बोल जोर से 21 लाख दे दे 21 लाख दे तो गाईज माझ्याकडे आहे दुबईची चॉकलेट आणि दादाकडे आहे दिवाळीची मिठाई नाही जगदीशची भाकरवडी आणले तर दादाने आणली जगदीशची भाकरवडी घरच्यासाठी माझ्या हारात भिकारी माझी पोटली झालेली आणि मी असं पोटलं केलं मी त्याचा याच्यामध्ये घेणार आहे पाहायला देणार आहे ते गठोडं करा आणि ते ठेव त्याचं हे 3 महिने प्रेग्नेंट आहे गठोडला पाय महिने तिथे वाजते तो गाइस मैंने घर वालों के लिए मैंने नहीं भाभी ने दुबई से चॉकलेट भेजी है पर आपने आगे का वीडियो देखा होगा तो ये जो इंसान था वो मुझे बोला था नो सो गाइस इसको नहीं मिलेगी हम लोग ही खाने वाले हैं ये तो मेरे बात मानो मैंने बोलते चॉकलेट भेजे चॉकलेट भेजे भाकरवाड़ी गाइस अभी हम चॉकलेट खाएंगे और फिर चलने जाएंगे तो आज का वीडियो मैं यहीं पे एंड करती हूँ अगर आपको मेरा वीडियो अच्छा लगा तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब करना और इनको इग्नोर करना नहीं भाई बाय बाय